आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जागतिक तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आपल्या रशिया दौऱ्यात आज मॉस्को इथं भारतीय नागरिकांशी संवाद साधताना मोदी यांनी भारतीय नागरिकांचं रशियाच्या प्रगतीत योगदान असल्याचं नमूद केलं. दरम्यान मॉस्को इथं होणाऱ्या 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत सहअध्यक्षपद मोदी भूषवणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला कडक प्रत्युत्तर आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत असल्याचं राष्ट्रपतींनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. काल झालेल्या या हल्ल्यात 5 सैनिकांना वीरमरण आलं तर 5 जण जखमी झाले. विधानसभेनं विनियोजन विधेयक आज मंजूर केलं. त्यापूर्वी महसूल, वन, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य तसंच महिला बालविकास विभागाच्या मागण्या विधानसभेनं मंजूर केल्या. या मागण्या मंजूर झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी विनियोजन विधेयक मांडलं. त्याविषयी बोलताना हे सरकार अस्तित्वात असताना 2 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची गरज नव्हती, ही परंपरा होऊ नये यासाठी काळजी घ्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जनतेकडून देणगी स्वीकारता येणार आहे. यासंदर्भात पक्षाने केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झालं असून महामेट्रो नागपूरनं विद्यार्थ्यांच्या सोयीच्या वेळा लक्षात घेता आपली सेवा उपलब्ध केली असून त्याबाबत विविध शाळा महाविद्यालयात जनजागृती केली जाते आहे. नागपूर मेट्रोच्या खापरी, ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रो सेवा सकाळी 8 ते रात्री 8 वाजता दरम्यान दर 10 मिनिटांनी उपलब्ध आहे तर प्रवासी सेवा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत उपलब्ध असून नागपूर मेट्रोच्या वतीनं प्रवाशांकरता अनेक सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा आणि अंतिम टी20 क्रिकेट सामना आज चेन्नई इथं संध्याकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 1-0 आघाडीवर आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.